హలో నమస్కార్ కశా శ్రోతన సర్వ మజా గౌడతాయి ప్రియ మిత్రనిన్న వనిత రెసిపీ అనే ఇంట్లో మధ్య స్వాగత ఆహే తర ఆజ్ ఆహే రవివార్ తర రవివార్ చదు ప్రొడుమ్ టీమ్ చెషి షేర్ కర్నర్ ఆహే తర వీడియో స్కిప్ న కర్తా షేవడి పరింత బస్ సతమ సావరిలా ఆహే అతని నిగలే నికి బజార్లా తర అత్తా వదిలే ఆహే సాగిచా తర असो वातावरण झालेलं आहे पावसाचं पण बाजारात नाहीपर्यंत बहुतेक नाहीच पाऊस पण आता बघूयात काय होतंय चला तर मग आता पटकन जाऊन भाजीला घेऊन येते आणि आल्यानंतर मग तुम्हाला भेटते तर मला शिवचं काय चाललेलं आहे तो झोपलेला आहे तर बघूया तो येतोय का त्याला पण घेऊन जाणार आहे मी उद्या बेंगळूर आहे ना त्याच्यामुळे आज घरातली सगळी साफसफाई वगैरे थोडीफार केली आणि किचन क्लिनिंग पण केलं आहे पण तो नाही व्हिडिओ मी शेअर करू शकले कारण खूपच जरा काम पण भरपूर होतं आणि नाही तुम्ही शेअर करू शकले तर तेसीमध्ये अजून थोडीशी भांडी आहेत घासायची दुपार जेवलेली आणि इकडे देवपूजा वगैरे पण झालेली आहे आणि किचन बघा कसं मी क्लीन केलेलं आहे एकदम असं चकाचक केलेलं आहे हे बघा असं चकाचक केलेलं आहे नाही बघा असं एक असं एकदम असा जो आहे ना एकदम असा एकदम त्याला असं पॉलिश झालेलं आहे असं नवीन सारखा झालेला आहे आता किचन कट्टा माझा क्लीन झालेला आहे तुम्हाला जाऊन दाखवते मी हे बघा तर हे म्हणजे ग्रेनाईट जे आहे ना ते खूप म्हणजे खूप असं चकचक असं म्हणजे पूर्ण असं छान निघालेलं आहे असं त्याला चांगला असं पॉलिश आलेलं आहे तर छान आहे ते क्लिनरने केलेलं होतं तर त्याने सगळं मी आज क्लीन केलेलं आहे सगळं तर तुम्ही बघू शकते इकडे स्टाईल वगैरे पण खूप छान निघालेली आहे त्याने त्यांचा कडप्पा पण खूप छान निघालेला आहे आणि त्याच क्लिनरने फ्रीज पण क्लीन केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता बघा फ्रीज असा एकदम असं कसा चकतोय बघा फ्रीजच्या ह्याच्यात तुम्हाला समोर खिडकी दिसत असेल हे बघा इथं तर त्यात प्रिडक्शन वगैरे पण मी त्यांनीच क्लीन केलेलं आहे तर इकडे बघा माझी देवपूजा पण जा बघा देवपूजा पण झालेली आहे आणि इकडे थोडेफार भांडे आहेत घासायची तर आल्यानंतर मग मी भांडे घासेन आणि पर्यंत जाऊन आता भाजीला घेऊन येते आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते चला तर मग आत्ता चालले मी बाजारातून तर बघा किती वाजलेत संध्याकाळचे 7 वाजलेत मला लईच लेट झाला यायला हे बघा 7 वाजलेले आहेत आणि शिवची चाललेली आहे टीव्ही बघायची पॉपकॉर्न खायची चालली तर शिव काय करतोय लाईट लावली नाही काय करतोय पॉपकॉर्न खायचं चाललंय का टाकलंय का हो लेट झाले तर भाजीला घेऊन आलेली आहे मी तर ह्याच्यात जास्त काय नाही थोडीच घेऊन आलेली आहे पण भाजी खूप महाग आहे तर आमच्याकडे सगळे 20 रुपये पावशर आहे इकडे फरसाणा पण घेऊन आले मेवा फरसाणा आणि त्याच्यात लिंबा आणि भजा पावडर आहे दिवाबत्ती पण झालेली आहे माझी तर भांडी मांडून घेते आणि इकडे बघा किचन कट्ट्यावरती एवढे दुपारची भांडी आहेत घासायची कारण आज किचन वगैरे सगळं क्लिनिंग करत बसले त्याच्यामुळे माझं वेळच मिळेल नाही भांडी घासायला तर हे बघा असं मी माझं हे बघा असं माझं सगळं असं किचन हे सगळं असं क्लीन करून घेतलेलं आहे सगळं कारण उद्या बेंदूर पण आहे आणि वर्षभर माझं क्लिनिंग असतंच त्याच्यामुळे
तरी पण आज जरा जास्तच केलेला आहे असं इतकं छान वाटते ना असं फ्रेश फ्रेश वाटते तर प्रसन्न वाटतं आणि आज फ्रीज पण बघू तुम्ही शकताय फ्रीज पण बघा कसं असा चकचक त्यात फ्रीज मध्ये तुम्हाला दिसत असेल फ्रीज मी समोर दिसते तर हे बघा तर इतका फ्रीज सुद्धा चकचक करतोय ना तर त्या क्लीनरने तुम्ही फ्रीज सुद्धा पुसून घेतलेला आहे दरवाजा वगैरे पुसून घेतलेला आहे तर चला मी पहिला चहा ठेवते आणि हे बघा चहा ठेवलेला आहे मी इकडे तो चहा घेते पहिल्यांदा आणि आता भाजी शेवग्याची शेंगच करणार आहे तर इकडे पाणी जे घेतलेलं होतं ना तर त्याच्यात ना मी हळद टाकली मीठ टाकलं आणि थोडस डेटॉल टाकलेलं होतं त्याने मी फरशा क्लीन केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता फरशा अशा खूप छान अशा झालेल्या आहेत आणि चकचक पण करते ते आणि हे तुम्ही ग्रेनाइट पण बघू शकताय तर हे सुद्धा मी पुसून काढलेलं आहे तर ते पण बघा तुम्ही हे बघा हे तर हे पण किती बघा असं छान छान बघा किती आलेले आहे तर असं तर चला आता माझा चहा इकडे कडलेला आहे तर या सर्वांनी चहा घ्यायला आता चहा वगैरे घेते स्वयंपाकाला सुरुवात करतो तर आता इकडे मी चहा शिव पावशर शेवगा आणलेला आहे ना तर बघा त्यात तीन बसलेले आहेत पण आता एवढ्या तीन काही संपणार नाहीयेत आम्हाला त्याच्यामुळे मी आजोबांनी बैल आणलेले आहेत उद्या म्हणजे त्याचं पूजन करण्यासाठी तर खूप छान आहेत बापरे केवढे मोठे आणलेत बैल कसली भारी आहेत मस्त मस्त बघा किती छान आणलेले आहेत बैल खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच छान आहे तर अजून एक आहेत ते आणायला गेलेत बाहेर तर हे बघा खूपच क्यूट आहेत कसले भारी आहेत ना छान वाटतंय त्यांना हे बघा असतं मला वरून दाखवते कोणते पण घातले तुम्ही मस्त एक नंबरच कसले भारी आहेत ना असं मन एकदम असं चांगलं झालं ना किती छान अशी सुंदर अशी बैल जोडी आणलेली आहे हे बघा एकदम मनमोहक आकर्षक किती छान वाटतं बघा ना प्रकाशी मस्त आणलेली आहेत तर आता तिथेच आता उद्या उद्या मी इथेच पूजन आता ह्याचं करणार आहे कारण आता मंदिरात तर कारण ठेवता येणार नाही कारण देव सगळे झाकून जातील त्याच्यामुळे तिथेच मी त्याच्यात उद्या पूजा करणार आहे तर तो पण व्हिडिओ मी नक्की शेअर करेन आणि तिथे मला बैल जोडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे बघा हे आंबे आणलेले आहेत ते आता आंबे घेऊन आलेत तर आता ह्याचा हे बघा एक शेतक म्हणजे शेतकऱ्यांपासूनच आणलेले आहेत तर खूप छान आहेत हे आंबे तर आता ह्याचा तांबरस मी उदस करणार आहे पोळ्यांसोबत खायला चला तर मग आता इकडे भाकऱ्या वगैरे मी करून घेतल्या आता कुकरला भात लावते आणि भाजी करून घेते पटकन तर खूपच उशीर झालेला आहे तिकडे स्वयंपाक झालेला आहे आणि हे बघा इकडे शेवगी शेंग केलेली आहे आणि इकडे भात पण झालेला आहे तर
भात पण झालेला आहे म्हणजे सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि उशीर झालेला आहे आता 9:15 वाजले आहेत तर मला सकाळची पण तयारी करायची आहे म्हणजे वाटण वगैरे करून ठेवायचं आहे उद्या पुरणपोळी आहे ना त्यामुळे सगळा आवरून घेतलेला आहे सगळा क्लीन केलेला आहे दुपारी पण सगळा कट्टा आवरलेला होता आणि आत्ता पण स्वयंपाक झाल्यानंतर पण सगळा आवरून घेतलेला आहे तर काय होतं लक्ष लगे आपण कट्ट्यावर साफ केलं ना तर असं आपल्याला जास्त साफ करावं लागत नाही चला तर मग आता उद्या सकाळची पण मला तयारी करायची आहे थोडीफार थोडीफार आदल्या दिवशी तयारी केली ना तर आपल्या सकाळचं बरं पडतं आपलं असे मसाले वगैरे करून ठेवले तर मग आपलं डाळ वगैरे काढून ठेवली तांदूळ वगैरे काढून ठेवले तर मग आपल्याला सोपं होतं जरा सकाळ सकाळी जरा पटकन स्वयंपाक आवरायला आणि पुरणपोळी म्हटल्यानंतर मग आपल्याला कसं जास्त वेळ द्यावा लागतो तर माझ्या मिस्टर पण आता आलेली आहे तर आता मी जेवण करणार आहे व्हिडिओचं एंड करते परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना शुभ शुभरात्री